नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मिल्क पुडिंग करणार आहोत। त्याच्यासाठी मी हे दूध घेतलेलं आहे। दूध गरम करून घेतलेले आहे, पण ते आता थंड झालेले आहे। फ्रीजचं घ्यायचं नाही, असं साधंच दूध घ्यायचं। आणि हे कंडेन्स मिल्क आहे, हे घरीच बनवलेलं आहे। एक अंड आणि वेलची पावडर, याच्याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरलं तरी चालेल। आणि थोडंसं वरून मी केशर घालणार आहे। एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये हे अंड फोडून घ्यायचं आणि त्याला चांगलं फेटायचं आहे। अंड चांगलं फेटून घ्यायचं आपण व्यवस्थित। असं अंड फेटून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हे कंडेन्स मिल्क आहे ते घालायचं आहे। त्याच्यामध्ये घरीच बनवलेलं आहे। परत त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। आणि दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये। एक पेला दूध आहे। परत चांगलं मिक्स करायचं। ते आपण ज्या भांड्यामध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये याला ओतून घ्यायचं। आणि याला आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। त्यासाठी मी हा कुकर घेतलाय। कुकरमध्ये खाली पाणी टाकलंय, जाळी टाकली, आणि हे कुकरचं पाणी त्या डब्यात जाऊ नये म्हणून एक वाटगं ठेवलंय। त्याच्यावरती आपण हा डब्बा ठेवणार आहोत आणि ह्या डब्यावर परत एक झाकण ठेवायचं आहे। आणि कुकरला रबर ठेवायचं आहे, रबर काढायचा नाही आहे, फक्त शिट्टी काढायचे। आणि मध्यम टू लो आचेवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं, चांगलं वाफवून घ्यायचं आहे। ह्याला मी अर्धा तास शिजवून घेतलंय, चांगलं वाफवून घेतलंय। आणि थंड झाल्यावरच उघडायचं। तुमची जशी गॅसची फ्लेम असेल तसा वेळ लागेल, कधी 20 मिनिटं लागतील, कधी 25 लागतील। आणि याच्यावरती मी वरून केशर घातलेलं। हे पुडिंग बनवण्यासाठी जर तुमचं 1/2 लिटर दूध असेल तर तुम्ही 2 अंडी वापरायची। मी एकच छोटा पेला दूध घेतलेलं म्हणून एकच अंडं वापरलेलं। आणि कंडेन्स मिल्कची मी रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची पण लिंक देणार आहे। हे जर तुम्हाला आवडलं मिल्क पुडिंग तर नक्की लाईक करा, कमेंट करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। साईटनी सोडून घ्यायचं आणि मग पलटी मारायचं डिशवर। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।